विष्णु सहस्त्र नाम अर्थ व विवरण भाग 31। आज दिनांक 7 नोव्हेंबर 2021। सर्व श्रद्धेय श्रोत्यांना मनःपूर्व नमस्कार। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्। अर्थ असा की नारायण स्वरूप असा श्रीकृष्ण, पुरुष श्रेष्ठ नररूप अर्जुन आणि देवी सरस्वती यांना नमस्कार करून, नंतर ज्याचे नाव जय आहे अशा महाभारत ग्रंथाचे वा त्यातील काही विभागाचे उच्चारण करावे। आपण तर तेच करत आहोत, विष्णू सहस्रनाम उच्चारत आहोत। मागच्या श्लोकामध्ये आपण नारायण आणि नर याचा अर्थ विस्तृतपणे जाणून घेतला, आपणा सर्वांच्या तो लक्षात असेल याची मला खात्री आहे। नर म्हणून जन्माला आलेल्या अनेक थोर विभूती समाजावर अनंत उपकार करत असतात। ते त्यांच्या आचरणातून, व्यक्तिमत्वातून, बुद्धीच्या प्रतिभेतून, वाङ्मयातून, चारित्र्यातून समाजाला प्रेरणा देत असतात, समाज घडवत असतात। महाराष्ट्र असा भाग्यवान आहे की अशा अनेक संतांची, सत्पुरुषांची, कलाकारांची, वीरांची मांदियाळीच या मातीत जन्माला आली आणि कालपटलावर आपले चिरतरुण अस्तित्व उमटवून गेली। चित्तावरचे संस्कार महत्त्वाचे असतात, कारण ते मृत्यूनंतरही आपल्याबरोबर राहतात आणि पुढील चांगल्या जन्माची ती शिदोरी असते। आमच्या प्रतिष्ठानमध्ये एक वृद्ध आजोबा नेहमी येतात। ते एकदा बोलता बोलता मला म्हणाले, गुरुदेवांच्या सहवासात मी फार उशिरा आलो, आता या वयात पाठांतर होत नाही, तेव्हा काय उपयोग याचा आता मला। त्यांना मी म्हटले, काका ही आपली पुढच्या जन्माची शिदोरीच आहे असे समजून करा ना पाठ, फक्त याच जन्माचा कशाला विचार करायचा, वेळ लागेल पण होईल हळूहळू पाठ। आणि आता त्यांचे पूर्ण सहस्रनाम पाठ झाले आहे, आनंदात असतात। आपल्या चित्तावर असे शुभ संस्कार करणारे सत्पुरुष आपल्या आयुष्यात येणे फार महत्त्वाचे असते। गीता सांगते, यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यहा, म्हणजे असे महात्मे लोकांना कंटाळत नाहीत आणि लोकसुद्धा त्याला कंटाळत नाहीत। नाहीतर बऱ्याच सभांमध्ये मी किती काम केले आहे हे वक्ते नेते फुशारून सांगत राहतात आणि श्रोते मात्र कंटाळून गेलेले असतात व मनात म्हणतात, काय खोटं सांगतोय। परंतु सत्पुरुष फार वेगळे असतात, त्यांना भेटावं अशी निर्व्याज ओढ जनांना लागलेली असते। महाराष्ट्रात असे 2 आठवले साधारण एकाच कालखंडात जन्माला आले। पहिले अनंतराव आठवले आणि दुसरे पांडुरंग शास्त्री आठवले। मागील एका भागात मी अनंतराव आठवले तथा वरदानंद भारती यांचा परिचय करून दिला। लगेच मला प्रश्न आला की गुरुदेवांचा या दोघांशी परिचय होता का, तर होय नक्कीच होता आणि खूप जवळचा होता। गुरुदेवांचे दोघांशी अत्यंत हृदय नाते होते। वरदानंद भारती गुरुदेवांनी लिहिलेल्या गीतासागरच्या प्रकाशनाला आले होते आणि अभ्यंकरांनी लिहिलेला गीतासागर ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, त्याप्रमाणेच हा गीतेवरील स्वतंत्र भाष्य असलेला ग्रंथ आहे असे कौतुकही केले होते। मला खात्री आहे गुरुदेव लिहित असलेले शंकर रामायण पाहून त्यांना असाच सात्विक आनंद झाला असता। ते गुरुदेवांना नेहमी म्हणत, तू हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, वक्ता आहेस, परंतु मला अधिक आनंद आहे तो म्हणजे तू अतिशय आस्तिक्य भाव मनात ठेवून हे सर्व काम करतोस, नाहीतर तुझी बुद्धी वेगळीकडे वळली असती। त्यामुळे गुरुदेव जे काम करत आहेत त्याला त्यांचा पूर्ण आशीर्वाद होता। आता असेच दुसरे थोर व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग शास्त्री तथा दादा आठवले।
भारतातील थोर आध्यात्मिक गुरु आणि स्वाध्याय परिवाराचे उद्गाते, ज्याचे लाखो सदस्य आहेत असा हा स्वाध्याय परिवार। या परिवाराद्वारे त्यांनी गीतेचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आणि मोठा कोळी समाज व्यसनमुक्त केला। त्यांची गीता उपनिषदे यावरील प्रवचने म्हणजे बौद्धिक मेजवानी असे। त्यांना त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील उन्नतीसाठी टेम्पलटन पुरस्कार मिळाला आणि 1999 मॅग्सेसे पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले। भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले। त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 या साली कोकणात रोहे येथे झाला। हा दिवस स्वाध्याय परिवारात मनुष्य गौरव दिन म्हणून संपन्न होतो आणि हे वर्ष त्यांची 101वी जयंती म्हणून स्वाध्याय परिवारामध्ये संपन्न होत आहे। न्याय, वेदांत, साहित्य, इंग्रजी साहित्य, वेद, पुराणे, स्मृती यावर चिंतन करून माधवबाग गिरगाव मुंबई येथे श्रीमद भगवद्गीता पाठशाला येथे ते अनेक प्रवचने देत असत आणि परिवारातील हजारो सदस्य तेथे दर रविवारी भेटत असत। गुरुदेव अभ्यंकरांची आणि त्यांची पहिली भेट माधवबागेतच झाली। महाराष्ट्र संतांवरील पहिली 6 पुस्तके लिहून झाल्यावर आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो। ग्रंथ पाहून ते अतिशय आनंदित झाले, सगळी माहिती विचारली। पुण्याहून आलोय म्हटल्यावर एका गुजराती शिष्यांना त्याने सांगितले की यांना भोजनाशिवाय जाऊ देऊ नका। अर्धा पाऊण तास त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या। शेवटी हेच म्हणाले, दादा निघू का आता? तेव्हा ते हो म्हणाले। पातंजली योगदर्शन लिहिलेले कृके कोल्हटकर हे माझे आजोबा आहेत म्हटल्यावर ते फारच आनंदित झाले। माझ्या आजोबांबद्दल त्यांच्या मनात अतिशय आदर होता। त्यानंतर प्रत्येक भेटीत ते त्या ग्रंथाचा अतिशय थोर ग्रंथ म्हणून उल्लेख करत। आम्ही यानंतर माधोबागेत अनेक वेळा त्यांना भेटायला गेलो, अनेक वेळा भेटी झाल्या। गुरुदेव करत असलेल्या नवीन लेखनाबद्दल, प्रवचनांबद्दल, कार्याबद्दल ते आपुलकीने चौकशी करत असत। मला आठवते, आमची शेवटची भेट माधवबागेतच झाली। त्यांचे नुकतेच हार्टचे ऑपरेशन झाले होते आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच सर्वांना भेटणार होते। त्यांचा पोशाख नेहमी पांढरा शुभ्र सदरा व धोतर असाच असे। हजारो स्वाध्यायी माधवबागेतील मोठ्या हॉलमध्ये शांतपणे गीत म्हणत, दादा कधी येणार याची वाट बघत ओळीने बसले होते। आम्ही सुद्धा त्यांच्यामध्येच जाऊन रांगेमध्ये बसलो। ते ज्या खोलीत बसत असत त्या खोलीच्या समोरच्या बाजूला आम्हाला जागा मिळाली होती। दादांना भेटण्याची उत्सुकता होतीच मनामध्ये। रांगेमधून सावकाश चालत दादा खोलीपर्यंत आले आणि आत गेले। थकवा दिसत होता, दर्शन झाले, आता पुन्हा केव्हा तरी भेटायला येऊ अशा अर्थाने आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले। तोच आतून बोलावणे आले, आत जाताना त्यांनी आम्हाला पाहिले होते। आम्ही आत गेलो, दादांना पाहिल्यावर अभ्यंकरांना काही बोलवेच ना। हे जवळ गेले, नमस्कार केला, दादांनी यांचा हात हातात घेतला आणि नंतर दोघांच्याही डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले। तरवलं भावनांचा तो बाह्याविष्कार बघणारे आम्ही तिथे असलेले 4-5 जण याला साक्षीदार होतो। जणू ये हृदयीचे ते हृदयी घातले अशी दोघांची अवस्था झाली होती। तीच निशब्द अशी झालेली आमची शेवटची भेट, जी आमच्या हृदयातील ठेव आहे। खरे तर ही आठवण खूप निगूढ अशी आहे। मी ती फार बोलत नाही, त्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात। पण आत्ता स्तोत्रपठण करत असलेल्या आपल्या ग्रुपवरील एकाने विचारले की दादांच्या आणि गुरुदेवांच्या काही आठवणी असतील तर आम्हाला सांगा ना, म्हणून आज ही आठवण मी आपल्याला सांगितली। आजचा श्लोकही तसाच आहे, पहा। शुची, सिद्ध संकल्प, सिद्धी साधन,
ही विशेषणे प्रत्यक्षात आणणारे दादा आपले पथदर्शक आहेत. तत्वज्ञान विद्यापीठात धनश्रीताई या त्यांच्या कन्येला आम्ही 2 वर्षापूर्वी भेटलो तेव्हा या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. असे सद्गुरू ज्ञानाची मशाल पुढील पिढीला देतात आणि म्हणून तर सत्कार्य घडतात. गुरुदेव अभ्यंकर आणि आदित्यव्रती परिवार अशाच एका सत्कार्याला वैश्विक संत भारतीला साकार करण्यास कटिबद्ध आहे. या सर्वांनी मिळून हे जगात न झालेले वैश्विक संकुल उभे करूया. हा उदात्त भाव मनामध्ये धारण करूनच आजच्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. श्लोक 40. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्छुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः. अर्थ: ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही, ज्याचे स्वरूप बाह्य प्रमाणांनी जाणून घेता येत नाही, जो सर्वांपेक्षा वेगळा आहे, शासन करणारा आहे, निर्मल पवित्र असा आहे, ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, ज्याचे सर्व संकल्प पार पडतात, कर्त्याला सिद्धी म्हणजे कर्माचे फल जो देतो आणि कोणतीही सिद्धी प्राप्त करून घेण्याचे जो साधन आहे, असा तो परमात्मा. या श्लोकामध्ये 9 नामे आली आहेत. कार्यसिद्धी होण्यासाठी परमेश्वर कसा कारणीभूत होतो हे या श्लोकात वर्णिले आहे. परमेश्वर पाठीशी उभा आहे ही श्रद्धा असेल तर काहीही घडू शकते. 247वे विशेष नाम आहे असंख्येय. संख्या म्हणजे गणना, संख्या म्हणजे ज्ञान. परमात्मा निरवयव असल्यामुळे त्याच्या अवयवांची, निर्गुण असल्यामुळे गुणांची आणि अविक्रिय व अद्वितीय असल्यामुळे त्याच्या परिणामांची गणना करणे शक्यच नाही आणि त्यामुळेच तो असंख्येय असा होय. त्याला एक म्हणता येत नाही, त्याला अनेक असेही म्हणता येत नाही. तो तर आहे केवळ निर्विशेष. असंख्येय पदाने हेच निर्विशेषत्वरूप केवलत्व प्रतिपादिले आहे. त्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगीच पडत नाही. 1, 2, 3, 4, 100, 1000, 1,000,000, खर्व निखर्व कितीही संख्या मोजा तरी तो आपला सर्व व्यापून दशांगुले उरलेलाच आहे आणि म्हणून तो असंख्येय असा आहे. 248वे विशेषणाम आहे अप्रमेयात्मा, म्हणजे ज्याचे स्वरूप बाह्य प्रमाणांनी जाणताच येत नाही असा तो आहे. असंख्येय आणि अप्रमेय दोन्ही समानार्थकच आहेत. तथापि असंख्येय पदाने परमात्म्याचे अमर्याद विशेषत्व प्रतिपादिले आहे तर अमेयात्मा पदाने त्याचे अचिंत्यत्व, मनोविषयत्व हे सूचित केले आहे. माणसाजवळ बाह्य ज्ञान साधने म्हणजेच प्रमाणे, डोळा, चित्त आणि शब्द हीच ती 3 आहेत. यांच्या पलीकडे ज्ञान साधन नाहीच आणि ही तिन्ही, डोळा प्रत्यक्ष प्रमाण, मनोबुद्धी अनुमान प्रमाण आणि वाणी शास्त्र प्रमाण, या आत्मतत्वाच्या बाबतीत लंगडीच ठरतात. म्हणूनच त्याला अप्रमेय असे म्हटले आहे. तो स्वानुभूत्येकमान आहे, स्वतः प्रमाण आहे आणि केवळ स्वानुभूती हेच त्याचे एकमात्र प्रमाण होय. बाह्य प्रमाणांनी आणि परिमाणांनी आणि परिणामांनी हा जाणूनच घेता येत नाही म्हणून तो अप्रमेयात्मा असा आहे. 249वे विशेषण आहे विशिष्टः, म्हणजे हा सर्वांपेक्षा वेगळा आहे, विशिष्ट आहे. नाना वर्णाकृती, गुण, कर्मवान जीव हा प्रत्येक दुसऱ्याहून वेगळा आहे आणि विशिष्ट आहे.
परंतु परमात्मा त्याहूनही विशेष आहे। तो काल होता तो आज आहे आणि उद्याही तसाच असणार आहे। त्यात कसलीही विक्रिया नाही, परिवर्तन नाही। सर्व जग एकीकडे आणि तो एकीकडे असा तो अगदी लोकविलक्षण मुलखा वेगळा आहे। हा त्याचा आगळेपणा, हेच त्याचे वैशिष्ट्य। पाण्याला रंग नसतो पण सर्वच रंग त्याचे असतात। तसा परमात्मा हा निर्विशेष आहे तरी तो विशेष होय आणि म्हणून तो विशिष्ट होय। 250वे शुभनाम आहे शिष्टकृत। शिष्ट म्हणजे शासन करणारा। परमात्मा हा सर्वांना शासन करतो म्हणजे शिस्त लावतो, शिक्षण देतो। सर्वांच्या हृदयात अंतरात्मा रूपाने राहून तोच अंतर्यामी बाहेरूनही आई, वडील, गुरु, प्राज्ञ अथवा राजा यांच्या रूपाने जगताचे शासन करीत असतो। परमात्मा हा अशिष्टांना शिष्ट करतो, शिष्टांना विशिष्ट करतो आणि विशिष्टांना निर्विशिष्ट करून प्रतिष्ठित करीत असतो। असे हे त्याचे अनुशासन आणि शासन आहे, हे आपण निरंतर ध्यानात घ्यावे। 251वे शुभनाम आहे शुचिही। शुची म्हणजे निर्मल, निर्लेप, निरंजन। वस्त्र मळते आणि धुतल्यावर परत ते निर्मल होते। परमात्मा हा तसा निर्मल नाही तर तो आकाशासारखा शुची आहे। आकाशमुळे कधी मळतच नाही, ते सदैव निर्लेप राहून शुची राहते। ढगांचे भारे आणि अंधाराचे ढिगारे त्यात प्रत्यही येतात आणि जातात, परंतु त्यांच्या योगे ते मळत नाही की चढत नाही। ते निष्कलंक आणि निष्कंप राहते। परंतु त्याला शुची म्हटल्या जाणाऱ्या आकाशाची ही उपमा कशी बरे द्यावी? कारण आकाशामध्ये द्वैत आहे, परंतु परमात्म्यामध्ये दुसरे येणारे जाणारे काहीच नाही। गंगा पवित्र म्हटली जाते पण ती पावसाळ्यात गढूळ होते। म्हणून परमात्म्याच्या शुचितेची बरोबरी कोणीच करू शकत नाही। हे केवळ उदाहरणासाठी दिलेले दाखले आहेत, परंतु परमात्मा हा अतिशुचित्व धारण करणारा आहे आणि तो एकमेव, एकमेवा द्वितीय असाच आहे। या श्लोकातील दुसरा चरण द्विपदी ही सिद्धिविषयक आहे, म्हणजे सिद्ध शब्द आणि त्याचे गुणविषयक नाम या चरणामध्ये आले आहेत। 252वे विशेषनाम आहे सिद्धार्थः। अर्थ म्हणजे इच्छा। सिद्ध आहेत सर्व इच्छा ज्याच्या, तो सिद्धार्थ होय। जो जो अर्थ तो मनात आणतो तो घडून येतो। त्याने मनात भूः, भुवः, स्वाहा असे आणले आणि उच्चारिले की त्याबरोबर हे भूलोक, भूवरलोक, स्वरलोक निर्माण झाले। तो कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असाच आहे, असा तो समर्थ असल्यामुळे त्याला सिद्धार्थ असे म्हणतात। 253वे विशेषनाम आहे सिद्ध संकल्प। तत्वतः सिद्धार्थ तोच व्यवहारतः सिद्ध संकल्प होय। परमात्म्याचा संकल्प जीवाला कळू शकत नाही। कुठे आगगाडीत दैववशात पडलेल्या मुंगीला ती गाडी कुठे जायची आहे याचे जसे ज्ञान होणे शक्य नाही, तसेच जीवाचे आहे। कुठेतरी परमात्मा संकल्पाच्या अनुभूतीचा जीवाला प्रत्यय येतो आणि तिथे जीवाला सिद्धी मिळाल्याचा आनंद होतो। परंतु ही सिद्धी वस्तुतः आपली नसून परमात्मा संकल्पाची आहे हे तो समजू शकत नाही। परमात्म्यामुळेच सर्व संकल्प तडीस जातात आणि मग मात्र आपण म्हणतो चला संकल्प सिद्धी झाली। म्हणून संकल्प नेहमी सात्विक असावा, जसा आपण वैश्विक संत भारतीचा संकल्प केला आहे। 254वे शुभनाम आहे सिद्धिदः।
म्हणजे सिद्धी देणारा वा सिद्धी करणारा। कोणत्याही संकल्पाची प्रेरणा ईश्वरापासूनच मिळते। त्या संकल्पाला सफलही तोच करतो। जीव फक्त कर्माचा अधिकारी आहे। जीव हे सर्व त्या फळवृक्षासारखे आहेत। जेव्हा ईशकृपा होते तेव्हाच त्यांचे संकल्प सिद्ध होतात, त्यांचे जीवन सफल होते। गीता सांगते, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। सर्व गीता सांगून झाल्यावर 18 अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात, हे भारत अर्जुना, तू त्यालाच शरण जा, त्याच्या अनुग्रहामुळे तू परमशांतीचे शाश्वत स्थान प्राप्त करशील। आणि परमेश्वराचा हाच संदेश महत्त्वाचा आहे। परमात्मा कर्त्याला त्याच्या अधिकारानुरूप सिद्धी म्हणजे कर्माचे फल देतो। आणि म्हणूनच आपण म्हणतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण। योग मार्गात अथवा मंत्रशास्त्रात उल्लेखिलेल्या सिद्धी सुद्धा तोच देतो। आधुनिक काळात अशा सत्पुरुषांनी केलेले चमत्कार म्हणजे या सिद्धीच होत, हे ध्यानात घ्यावे। 255 शुभनाम आहे सिद्धी साधना। या सर्व सिद्धी प्राप्त करून घेण्याचे साधन असा तो परमात्मा आहे। सिद्धी साधन म्हणजे सिद्धी ज्याच्या कृपेमुळे प्राप्त होते असा तो। परमात्मा सिद्धी देतो। जो सिद्धी मिळवतो तो ही परमात्मा स्वरूपच असतो। ही सिद्धी अर्थात परमसिद्धी मोक्ष होय। त्याच्याच विषयी गीतेमध्ये ज्ञानविज्ञान योगात म्हटले आहे, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। म्हणजे हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो, जसे आदी शंकराचार्य। थोडक्यात या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात अशी सिद्धींविषयीची चतुःसूत्री सांगितली आहे। 1. सर्व इच्छा सिद्धी पूर्ण करणारा। 2. ज्याच्यामुळे सर्व संकल्प सिद्धीस जातात असा। 3. योग मार्गातील विशेष सिद्धी प्रदान करणारा। आणि 4. या सिद्धींचे साधनही केवळ तो परमात्माच आहे। ही चतुःसूत्री सर्वांनी ध्यानी घ्यावी। सिद्धीचे जे जे साधन ते तो परमात्माच आहे। परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे। हे साधन जो अनन्य भावाने करीत राहतो तो परमात्म्याला साध्य करून घेतो। आज संत विद्यापीठाचा उल्लेख वारंवार झाला, तेव्हा या संत विद्यापीठाची प्रेरणा कशी झाली याची आज मी फक्त प्रस्तावना करते। भक्तिकोश सिद्ध करत असताना गुरुदेवांच्या असे लक्षात आले की कोशातील नोंदी तयार करण्यासाठी एकत्र ग्रंथसंपदा उपलब्धच नाही। दक्षिणेकडील संत अभ्यासाचे म्हटले तर त्यासाठी बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तेथे जाऊन मग ग्रंथ आणावे लागले। प्रत्येक संत संप्रदाय आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित होऊन बसला आहे। वास्तविक प्रत्येक संताचे व सत्पुरुषाचे कार्य तितकेच महत्त्वाचे आहे। ते प्रत्येक भारतीयाला नव्हे तर जगाला ज्ञात व्हायला हवे, पण या बाबतीत सर्वजण फार उदासीन आहेत। विवेकानंदांनी म्हटले त्याप्रमाणे आपापल्या डबक्यातून बाहेर येऊन प्रत्येकाने विचार केला तर आपला हिंदू धर्म जगाला दिशा दाखवणारा, विज्ञानावर ज्ञानाचा अंकुश लावणारा, जगाला शांततेच्या मार्गाने नेणारा असा विश्वधर्म होईल। ही सदिच्छा मनात बाळगूनच आता प्रतिष्ठानने पूर्ण आत्मविश्वासाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि आता नियोजित भव्य प्रकल्प डोळ्यासमोर आहे, तो म्हणजे
वैश्विक संत विद्यापीठ संत भारती, ज्या संतांनी आचार्यांनी हजारो वर्षे आपले सांस्कृतिक जीवन मातेच्या गर्भाप्रमाणे जपले, त्या सर्व संतांच्या नावाने हे आदर्श संकुल मंडित असेल। आपणा सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या शुभ कार्यामध्ये सहभागी व्हावे, कारण तोच सिद्ध संकल्प आहे आणि सिद्धिदहा असा सुद्धा आहे। सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद। आता भेटू पुढील रविवारी।